नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय टेन्थ स्टँडर्ड सायन्स पार्ट वन लेसन नंबर नाईन कार्बन कंपाऊंड्स कार्बन कंपाऊंड्स या लेसनला आपण खूप आधी सुरुवात केली होती ज्याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं तर ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समधला बेसिक डिफरन्स काय आहे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आयोनिक कंपाऊंड्स त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कार्बन कोव्हॅलंट बॉन्ड्सच का तयार करतो तो आयोनिक बॉन्ड्स का तयार करत नाही किंवा कार्बनचे कोवॅलंट कंपाऊंड्स का आहेत तर ते पाहिलं होतं त्याचबरोबर बॉन्ड्स सिंगल बोन डबल बोन ट्रिपल बोन हे कसं तयार होतं हे सगळं काही आपण पाहिलं होतं आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओज पहा कारण ते सगळं बेसिक आहे आणि आज आपण ॲक्च्युअल कार्बन कंपाऊंड या लेसनमधील कार्बन म्हणजे काय हे पाहायला सुरुवात करणार आहोत तर आधीचे व्हिडिओज या ठिकाणी जे आयकन आहे त्यावर जाऊन तुम्हाला पाहता येतील सो कार्बन कार्बन अ व्हर्सेटाल एलिमेंट वर्सेटल म्हणजे काय तर जर आपण पाहिलं तर कार्बनच्या बाबतीत कार्बन हा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेझेंट आहे काही एक्सेप्शन्स जर आपण सोडले तर प्रत्येक गोष्टीमध्ये कार्बन आहे मग डी एन ए मोलिक्यूल असो किंवा आपली बॉडी असो आपली बॉडी पण कार्बनपासूनच बनलेली आहे आपल्या बॉडीमध्ये पण कार्बन आहे आपल्या बॉडीमध्ये कार्बन कसं आहे तर जेव्हा एखाद्या व्यक्ती मरण पावतो त्याचं शव जेव्हा जाळलं जातं तर दह दहन केलं जातं तर दहन केल्यानंतर जर आपण पाहतो तर शेवटी राख राहते म्हणजे आपल्या बॉडी पण आपली बॉडी पण कार्बनपासूनच बनलेली आहे ओके सो हे एक असं एलिमेंट आहे कार्बन एक असं आगळं वेगळं एलिमेंट आहे की जे प्रत्येक याच्यामध्ये प्रेझेंट आहे सो इट इज अ इट इज अ व्हर्सटाईल एलिमेंट वी सॉ दॅट कार्बन ॲटम्स लाईक सम ऑदर ॲटम्स शेअर द बॅलन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड्स आपण पाहिलं की कार्बन कशा पद्धतीने कोव्हॅलेंट बॉन्ड्स तयार करतो सिमिलरली वी ऑल्सो सॉ द स्ट्रक्चर ऑफ द सिम्पल कार्बन कंपाऊंड्स मिथेन आणि आपण एक सिम्पल कार्बन कंपाऊंड पाहिलं होतं मिथेन जो की स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड आहे सी एच फोर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आहे जसं की या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर पाहायला मिळत आहे इथे तुम्हाला लाईन स्ट्रक्चर पाहायला मिळते इथे तुम्हाला बॉल अँड स्टिक आणि या ठिकाणी स्पेस फिलिंग मॉडेल पाहायला मिळतंय ओके सो मिथेन कसं तयार होतो हे पण आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे बट कार्बन इज डिफरंट दॅन द अदर एलिमेंट्स परंतु कार्बन मात्र सगळ्या एलिमेंट्सपेक्षा डिफरंट आहे वेगळा आहे युनिक असा काहीतरी आहे द नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म्ड फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्ज आणि कार्बनपासून तयार होणारे जे कंपाऊंड्स आहेत तर ते असंख्य आहेत कार्बनपासून खूप सारे कंपाऊंड्स तयार होतात कार्बन हा खूप वास्ट टॉपिक आहे इन द बिगिनिंग वी सॉ दॅट एक्सेप्ट फॉर द ऑब्जेक्ट्स फॉर्म्ड फ्रॉम मेटल्स इन ग्लास ऑर सॉईल ऑल अदर ऑब्जेक्ट्स आर मेड फ्रॉम कार्बन आपण लेसनच्या सुरुवातीला पाहिलं होतं की मेटल्स किंवा ग्लास किंवा सॉईल या सोर्सपासून जे काही सबस्टन्सेस तयार केलेले आहेत तर ते वगळता इतर जे काही सगळे सबस्टन्सेस आहेत म्हणजे ग्लासपासून पासून किंवा मेटलपासून बनलेले सबस्टन्सेस सोडून इतर जे पण या नेचरमध्ये जे पण इतर ऑब्जेक्ट्स आहेत तर ते सगळे कार्बनपासून बनलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये कार्बन अंशतः किंवा पूर्णतः प्रेझेंट आहेच इन शॉर्ट ब्रीफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इज मेड फ्रॉम कार्बन आणि थोडक्यात काय तर संपूर्ण हे जे सजीवसृष्टी आहे तर ती कार्बननीच बनलेली आहे अव बॉडी इज ऑल्सो मेड फ्रॉम कार्बन आपली बॉडी देखील कार्बननी बनलेली आहे कशी ते आत्ताच सुरुवातीला आपण पाहिलं मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स रेंजिंग फ्रॉम द स्मॉल अँड सिम्पल मिथेन मॉलिक्यूल टू द एक्स्ट्रीमली लार्ज डी एन ए बी डी एन ए मॉलिक्यूल आर मेड फ्रॉम कार्बन आणि मिथेनपासून ते डी एन ए मॉलिक्यूलपर्यंत सगळं काही कार्बनी बनलेलं आहे द मोलिक्युलर मासेस ऑफ कार्बन कंपाऊंड्स रेंज अप टू टेन टू द पॉवर ट्वेल्व आणि जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचं मॉलिक्युलर मास टेन टू द पॉवर वन पासून टेन टू द पावर ट्वेल्वपर्यंत आहे दिस मीन्स दॅट कार्बन ॲटम्स कम टुगेदर इन अ लार्ज नंबर टू फॉर्म एक्स्ट्रीमली बिग मॉलिक्युल्स याचा अर्थ कार्बन कंपाऊंड्स एकत्र येतात आणि त्यापासून खूप मोठे मोठे खूप बिग असे मॉलिक्युल्स तयार होतात सो वॉट इज द कॉज ऑफ द युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन मग कार्बनकडे ही जी प्रॉपर्टी आहे की ते खूप मोठे मोठे असे बॉन्ड्स तयार करू शकतात खूप मोठे मोठे कंपाऊंड्स तयार करू शकतात मग या प्रॉपर्टी मागचं रिझन काय आहे क्या रा हे पीचे व्हॉट इज अ सिक्रेट इट इज ड्यू टू द पिक्युलर नेचर ऑफ द कोवेलेंट बॉन्ड्स फॉर्म बाय कार्बन इट कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड्स आणि फ्रॉम धिस वी कम टू नो द फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन आता कार्बनचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की ज्याच्यावरून आपल्याला हे कळते की कार्बन एवढे मोठे मोठे कंपाऊंड्स कसे का काय तयार करू शकतं किंवा कार्बन एवढे मोठे मोठे बॉन्ड्स कसे का काय तयार करू शकतात पाहूया का राज तर पहिला आहे ए कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलेंट बॉन्ड्स विथ अदर कार्बन ॲटम्स धिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्युल्स आणि धिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड कॅटेनेशन पॉवर सगळ्यात महत्त्वाची अशी एक प्रॉपर्टी कार्बनकडे आहे ज्याला आपण कॅटिनेशन पॉवर असं म्हणतो तर कॅटेनेशन पॉवर म्हणजे काय म्हणजे कार्बन काय करू शकतो की खूप स्ट्रॉंग असे कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करतो ओके आणि को कोणासोबत एकतर कार्बन कार्बनसोबत स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड तयार करू शकतो किंवा कार्बन इतर एलिमेंटसोबत पण स्ट्रॉंग असे कोवेलंट बॉन्ड्स तयार करू शकतो त्याच्यामुळे असे सगळे कोव्हायंट बॉन्ड्स एकत्र येऊन येऊन त्यापासून एक बिग मॉलिक्यूल तयार होतं मग हे जे स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स तयार करणं बिग मॉलिक्यूल्स तयार करणं ही जी कार्बनची प्रॉपर्टी आहे त्याला कॅटिनेशन पॉवर असं म्हटलं जातं द कार्बन कंपाऊंड्स कंटेन ओपन चेन्स और क्लोज चेन्स ऑफ कार्बन ॲटम्स आता कार्बन कंपाऊंड्स काय करतात एकतर ओपन चेन्स बनवतात किंवा क्लोज चेन्स बनवतात आता ओपन चेन्स म्हणजे काय कार्बन कार्बनला अशा पद्धतीने अटॅच होऊ शकतं हे झालं स्ट्रेट चेन किंवा ओपन चेन आता स्ट्रेट चेनमध्येच सॉरी ओपन चेनमध्येच स्ट्रेट चेन आणि ब्रांच चेन असे दोन प्रकार आहेत सो आता आपण पाहूया की क्लोज चेन क्लोज चेन कशी असू शकते की या कार्बन या कार्बनशी बॉन्ड बनवतोय हाय एच अशी हाय एचशी हा याच्याशी आणि हा याच्याशी अशा पद्धतीने एक रिंग स्ट्रक्चर आहे जे की क्लोज चेन आहे तर अशा पद्धतीने कार्बन क्लोज चेन बनवू शकतो कार्बन ओपन चेन बनवू शकतो अँड ओपन चेन कॅन बी स्ट्रेट ऑर अ ब्रांच्ड मग ओपन चेन ही स्ट्रेट चेन असू शकते की जसं की आपण पाहिलं की इथेन पाहूया आपण म्हणजे या टिक इथ इथेन किंवा प्रोपेन पाहूया आपण हा प्रोपेन आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला एच एच जॉईन करायचं आहे ओके सो हे झालं प्रोपेन आता हे कसं आहे हे एक स्ट्रेट लाईन म्हणजे एक स्ट्रेट स्ट्रेट चेन आहे ओके ओपन चेन आहे स्ट्रेट चेन आहे कार्बनची मग हेच जर आपण ब्रांच चेन चीज़, ब्रांच चेन जर पाहायची असेल तर ब्रांच चेन ब्युटेनची तयार होते ब्यु आता हे ब्युटेन वगैरे आपण नेक्स्ट पेजवरती शिकणार आहोतच पण त्याआधी आपण पाहूया की त्याच्यामध्ये फोर कॉ कार्बन मॉलिक्युल्स कार्बन ॲटम्स असतात आणि प्रत्येकाला चार चार हायड्रोजन जॉईन केलेले असतात ओके okay? तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हायड्रोजन आहे आता इथे एक ब्रांच्ड चेन तयार झाली आहे म्हणजे ब्रांच म्हणजे काय फांद्या झाडाच्या फांद्या कशा असतात त्या पद्धतीने चेन चेन तयार झाली आहे सो इट इज ब्रांच्ड चेन आणि ही कशी आहे ओपन चेन आहे आणि तुम्हाला आत्ताच क्लोज चेन कशा पद्धतीचे असते ते पण दाखवलेलं आहे सो नेक्स्ट आहे अ क्लोज चेन इज अ रिंग स्ट्रक्चर म्हणजे असे एक रिंग तयार करतात कार्बन कार्बन एकमेकांना जॉईन होत जातात आणि अर्थात प्रत्येक कार्बनला एखादा हायड्रोजन या ठिकाणी चार त्याची बॅलन्सिंग कंप्लीट करण्यासाठी चार हायड्रोजन किंवा दोन हायड्रोजन असणार आहेतच ओके सो नेक्स्ट आहे द कोवेलँड बॉन बिटवीन टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग अँड दे फॉर स्टेबल दोन कार्बन मधला जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो तो खूप स्ट्रॉंग असतो आणि स्टेबल पण असतो कारण त्यांची जी व्हॅलन्सी आहे जे त्यांचे ऑक्टेट आहे त्यात ते कम्प्लीट झालेलं असतं सो ड्यू टू द स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड्स कार्बन इज बिस्टोर्ड विथ कॅटनेशन पॉवर आणि या स्ट्रॉंग बॉन्डमुळे किंवा स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड्समुळे कार्बनकडे जी केटनेशन पॉवर आहे तर ती so, सगळ्यात चांगली पॉवर आहे की त्याच्यामुळे तो बिग मॉलिक्युल्स तयार करू शकतो कार्बनचे आता या ठिकाणी आपल्याला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेबल नाईन पॉईंट सेवनवरती आधारित आहे की टील नाव द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज अबाउट टेन मिलियन आणि आत्तापर्यंत कार्बन कंपाऊंडने जे म्हणजे जे कंपाऊंड्स तयार झालेले आहेत कार्बनचे तर ते टेन मिलियनपर्यंत आहेत म्हणजे इतक्या मोठ्या संख्येमध्ये कार्बनने कंपाऊंड्स आत्तापर्यंत वेगवेगळे तयार केलेले आहेत दिस नंबर इज लार्जर दॅन द टोटल नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म्ड बाय ऑल द अदर एलिमेंट्स आणि हे जे हा जो नंबर आहे तर तो सगळ्यात मोठावाला नंबर आहे म्हणजे इतर एलिमेंट्स पण तयार करतात इतर एलिमेंट्स पण बॉन्ड्स तयार करतात त्यांचे स्वतःचे कंपाऊंड्स तयार करतात पण त्या नंबरपेक्षा कार्बनने तयार केलेले हे कंपाऊंड्स खूप जास्त संख्येने मोठ्या प्रमाणात आहेत द रेंज ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन कंपाऊंड्स इज टेन टू द पावर वन टू टेन टू द पावर ट्वे ट्वेल्व्ह मग कार्बनने हे जे कंपाऊंड्स तयार केलेले आहेत याचे जे मॉलिक्युलर मास आहे तर ते टेन टू द पावर वनपासून टेन टू द पावर ट्वेल्वपर्यंत आहे ओके okay, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कार्बन अव्हर्सेटाईल एलिमेंट पाहतोय आतापर्यंत आपण फक्त पहिली प्रॉपर्टी पाहिलेली होती पाहिलेली आहे जी की आहे कॅटॅनेशन पॉवर ओके okay? अजून अशा प्रॉपर्टीज आपल्याला पाहायच्या आहेत नेक्स्ट पेजवरती पण त्याआधी या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे यू युज युअर ब्रेंड पावरमध्ये तो पण आपण बघूया पहिला आहे की हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेसेस ऑन इट्स ओन बाय द फॉलोविंग रिॲक्शन म्हणजे हायड्रोजन पॅरॉक्साइड डिकम्पोज होतो स्वतःहून डिकम्पोज होतो मग रिॲक्शन कशी आहे त्याची तर एच बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच म्हणजे या ठिकाणी एच बॉन्ड ओ बॉन्ड ओ बॉन्ड एच ओके आणि याचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर ओ एच बॉन्ड ओ बॉन्ड एच आणि प्लस ओ टू गॅस म्हणजेच ओ टू लिबरेट होणार आहे सो फ्रॉम धिस रिॲक्शन व्हॉट विल बी युअर इंटरफेरन्स अबाउट द स्ट्रेंथ ऑफ ओ ओ ओ बॉन्ड ओ कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे या ठिकाणी ओ oh, ओ oh, म्हणजे ऑक्सिजन आणि ऑक्सिजन यांचा कोवलंट बॉन्ड आहे पण या ठिकाणी तो ब्रेक झाला आहे मग याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की हा जो बॉन्ड आहे हा कसा आहे तर एकतर हा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग नाही आहे त्याच्यामुळे तो सहजासहजी ब्रेक झालाय किंवा सहजासहजी तो डिकंपोज झाला आहे सो टेल फ्रॉम द अबो एक्झाम्पल वेदर ऑक्सिजन हॅज कॅटॅनेशन पॉवर ऑर नॉट मग याच्यावरून सांगा की ऑक्सिजनला कॅटनेशन पॉवर आहे का नाही तर नाही आहे का नाही तर का, के के आहे तर कॅटानेशन पॉवर क पॉवर जेव्हा असते जसं की कार्बनकडे इकडे पॉवर आहे म्हणजेच कार्बन स्ट्रॉंग कोव्हायंट बॉन्ड्स तयार करतो आहे पण या ठिकाणी ऑक्सिजन ऑक्सिजनमध्ये स्ट्रॉंग कोव्हायंट बॉन्ड आहेत का नाही का नाही तर ते लगेच डिकंपोज झाले ते लगेच सेपरेट झाले त्याच्यामुळे याच्यामध्ये स्ट्रॉंग कोव्हायंट बॉन्ड नाही आहे किंवा स्टेबलही नाही आहे त्याच्यामुळे कार आता या ठिकाणी ऑक्सिजनमध्ये कॅटानेशन पॉवर नाही आहे ओके सो so, आता आपण पाहणार आहोत कार्बनच्या पुढच्या काही प्रॉपर्टीज त्याआधी या ठिकाणी तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स दिलेले आहेत आणि त्या कार्बन कंपाऊंडचं मास दिलेलं दिले आहे मॉलिक्युलर मास दिलेलं आहे जसं की मिथेन जे की सगळ्यात स्मॉलेस्ट कार्बन कंपाऊंड आहे सी एच फोर त्याचं मॉलिक्युलर मास आहे सिक्स्टीन तर अशा पद्धतीने प्रत्येक कार्बन कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास दिले जे की तुम्ही रेड करू शकता आता या ठिकाणी कुकिंग गॅस आहे सी थ्री एच एट प्लस सी फोर एच टेन म्हणजे प्रोफेन आणि ब्युटेनपासून बनलेलं आहे कुकिंग गॅस याचं मॉलिक्युलर मास आहे फोर्टी फोर फिफ्टी एट म्हणजे फोर्टी फोर बाय फिफ्टी एट इथपर्यंत तसं मॉलिक्युलर मास जाऊ शकतो नेक्स्ट आहे बेन्झाईन सी सिक्स एच सिक्स सेव्हन्टी एट हेचं मॉलिक्युलर मास आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक कार्बन कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास दिले हे जे असं साईन आहे दॅट शोज की अप्रॉक्झिमेट मास आहे ते ओके अप्रॉक्झिमेट मॉलिक्युलर मास आहे नेक्स्ट आहे बी टू कार्बन ॲटम्स कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय वन टू ऑर थ्री कोवलंट बॉन्ड्स मग दोन कार्बन ॲटम्स एकमेकांशी एका बॉन्डने किंवा टू बॉन्डने किंवा थ्री बॉन्डने आ, एक स्टेबल ते राहू शकतात म्हणजेच या ठिकाणी सपोज की हे आणि हे हे दोन जे कार्बन आहेत तर ते सिंगल बॉन्डने ते सिंगल बॉन्ड त्यांनी बनवलेलं आहे ओके आणि ते एकत्र आलेले आहेत आता सपोज की या ठिकाणी मी डबल बॉन्ड जर टाकला तर आता सपोज की जेव्हा सिंगल बॉन्ड होते तेव्हा या ठिकाणी आपण चार हायड्रोजन जोडू शकत होतो आता जर मी या ठिकाणी डबल बॉन्ड टाकला कार्बन आणि कार्बनमध्ये तर या ठिकाणी कार्बन आणि कार्बनची बॅलन्सी किती दोन कम्प्लीट झालेली आहेत म्हणजे इथं एक इथं एक इथं एक इथे एक आता फक्त आपल्याला चारच म्हणजे याचे दोन आणि याचे दोन असे फक्त चारच हायड्रोजन ऍटम्स लावता येतील आता त्याच्यानंतर जर आपण कार्बन आणि कार्बनमध्ये जर आपण ट्रिपल बॉन्ड टाकलं तर आता यांचे तीन बॅलन्सेस फुलफिल झाल्या म्हणजे फक्त एकच हायड्रोजन आपल्याला इथे लावता येईल तर प्रकारे कार्बन आणि कार्बन एकमेकांशी सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड किंवा ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड करू शकतात मग सिंगल जर वन बॉन्ड केला तर त्याला आपण सिंगल बॉन्ड म्हणणार जर टू बॉन्ड्स केले तर डबल बॉन्ड जर अशा पद्धतीने थ्री बॉन्ड केले तर ट्रिपल बॉन्ड म्हणणार यालाच अजूनही नावे आहेत जसं की जर कार्बन आणि कार्बनमध्ये कार्बन आणि कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्केन म्हणतो अल्केन ओके हे तुम्हाला पुढे बघायचंच आहे एकदम सविस्तर हे जस्ट एक झलक आहे ट्रेलर आहे तर याला आपण कार्बन आणि कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल ते वी विल कॉल्ड अल्केन ओके आता आपण पाहूया की कार्बन आणि कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असेल आता या ठिकाणी कार्बन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे तर याला आपण अल्किन म्हणणार अल्किन ओके आणि जर कार्बन आणि कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्काईन म्हणणार जसं की या ठिकाणी कार्बन आणि कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे सो याला आपण अल्काईन बोलणार ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी अल्केन अल्किन आणि अल्काईन हे तीन बॉन्ड्स आहेत म्हणजे कार्बन कोणता बॉन्ड बनवतो हे आपल्याला याच्यावरून कळतं ओके okay. सो so, नेक्स्ट ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम्स टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड्स ॲज वेल ॲज सिंगल बॉन्ड्स द नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स इनक्रीजेस म्हणजे काय की कार्बनमध्ये ॲबिलिटी आहे की ते एक बॉन्ड बनू शकतं किंवा टू डबल बॉन्ड बनवू शकतं किंवा ट्रिपल बॉन्ड बनवू शकतं याच्यामुळे कार्बन कंपाऊंड्स अजूनच वाढतात ओके आता त्याच्यामध्ये जेवढी जास्त कॅपॅबिलिटी असेल जेवढी जास्त काहीतरी नवीन करण्याची ॲबिलिटी असेल तेवढी त्याचे ते कंपाऊंड्स जास्त वाढणार आहेत फॉर एक्झाम्पल आता इथेन जर आपण घेतलं तर इथेन इथेनचं बेसिकली इथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर इथेन म्हणजे काय सी टू एच सिक्स ओके हे काय आहे इथेन आहे आता इथेनमध्ये जर आपण कार्बन कार्बनमध्ये आता इथेन सी सी टू एच सिक्समध्ये कार्बन कार्बनमध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे बट जर आपण इथेनचंच कार्बन कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड टाकले तर त्या ठिकाणी इथेन होणार ई टी एच ई एन ई ओके इथेन होणार आता इथेनमध्ये जर आपण कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड टाकले तर ते इथाईन होणार ई टी एच वाय एन ई तर अशा प्रकारे इथेन इथाईन इथेन इथीन, इथेन इथाईन असे इथेनचेच तीन प्रकार झाले म्हणजे अशा पद्धतीने कार्बन कंपाऊंड्स यांची संख्या खूप मोठ्या ह्याच्याने वाढत आहे सो नेक्स्ट आहे सी थर्ड प्रॉपर्टी आहे बिईंग टेट्रा वॅलेंट आता टेट्रा वॅलेंट म्हणजे काय तर टेट्रा म्हणजे काय फोर वॅलेंट म्हणजे काय वॅलन्सी म्हणजे कार्बनची वॅलन्सी काय आहे फोर आहे त्याला कोणीतरी चार लोकं पाहिजे असतात तेव्हाच तो स्टेबल होऊ शकतो सो कार्बनला किती लोकं पाहिजे असतात चार कारण तो एकट्या नाही राहू शकत त्याला त्याचे चार फ्रेंड्स पाहिजे असतात सो इट इज टेट्रा वॅलंट एलिमेंट सो बिईंग टेट्रा वॅलंट वन कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ फोर अदर ॲटम्स म्हणजेच कार्बन एकतर आता कार्बन एकटा आहे या ठिकाणी तर कार्बन कार्बन कार्बनशी पण ब कोवॅलन्ट बॉन्ड तयार करू शकतो कार्बन हायड्रोजनशी करू शकतो अजून कार्बन क्लोरीनशी करू शकतो पण त्याला कोणी पण असेल तरी चार लोकं पाहिजे असतात ओके त्याला स्टेबल राहण्यासाठी सो धीज रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड्स आणि याच्यामुळे कार्बनची टेट्रा वॅलन्सी कार्बनला फोर बॅलन्सी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठल्यातरी नवीन एलिमेंट जोडू शकतो त्याच्यामुळे कार्बनचे खूप मोठे असे कंपाऊंड्स तयार होतात सो धीज कंपाऊंड्स पझेसेस डिफरंट प्रॉपर्टीज ॲज पर द ॲटम टू विच कार्बन इज बॉन्डेड आता या ठिकाणी कार्बन आहे आता हा कार्बन जर हायड्रोजन पूर्ण जर ह्याला हायड्रोजन आपण जॉईन केले तर याची प्रॉपर्टी काहीतरी वेगळी असणार आता या ठिकाणी हायड्रोजनऐवजी जर आपण कार्बन आणि क्लोरीनचा कंपाऊंड तयार केला तर याची प्रॉपर्टी काहीतरी वेगळी असणार त्याच्यामुळे प्रत्येक जसं जसं आपण कार्बनला वेगवेगळे ॲटम्स त्याच्याशी बॉन्ड करू त्याप्रमाणे कार्बनच्या प्रॉपर्टीज त्या ॲट त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज चेंज होणार आहेत फॉर एक्झाम्पल फाईव्ह डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड युझिंग वन कार्बन ॲटम अँड टू मोनोवॅलेंट एलिमेंट हायड्रोजन म्हणजे काय तर या ठिकाणी जर आपण एक कार्बन घेतला तर एका कार्बनला आपण चार हायड्रोजन लावू शकतो त्याच पद्धतीने फाईव्ह डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म्ड युझिंग वन कार्बन म्हणजे एक कार्बन ओके कार्बनची वॅलन्सी काय फोर एक कार्बन अँड टू मोनोव्हॅट मोनोव्हॅलेंट म्हणजे काय सिंगल व्हॅलेंसी असणारे एकच व्हॅलेंसी असणारे हायड्रोजन आणि बाकीचे क्लोरीन म्हणजे या ठिकाणी क्लोरीन या ठिकाणी क्लोरीन अशा पद्धतीने जर आपण क्लोरीन क्लोरीन अटॅच केले तर त्याच्या प्रॉपर्टीज काहीतरी वेगळ्या होतील तर अशा पद्धतीने क्लोरीन क्लोरीन लावून आपण अजून पाच कंपाऊंड्स तयार करू शकतो वेगवेगळे कंपाऊंड्स तयार करू शकतो जसं की सी एच फोर आहे सी एच थ्री सी एल आहे म्हणजे या ठिकाणी तीन एच आणि ते चौथ्याला सी एल लावणं ओके अशा पद्धतीने किंवा सी एच टू सी एल आहे एक सी आहे याला इथे एच लावलाय इथे एच लावलाय आणि टू सी एल म्हणजे काय इथे सी एल लावलं आहे आणि इथे सी एल लावलाय हा एक अजून एक नवीन कंप अजून एक नवीन कंपाऊंड तयार झालं तर अशा पद्धतीने पाच वेगवेगळे कंपाऊंड्स तयार होऊ शकतात त्यानंतर पुढे आहे की सिमिलरली कार्बन ॲटम्स फॉर्म कोवेलन्ट बॉन्ड्स विथ ॲटम्स ऑफ एलिमेंट्स लाईक ओ ऑक्सिजन एंड नायट्रोजन एस सल्फर हॅलोजन्स अँड पी फॉस्फरस टू फॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ कार्बन कंपाऊंड्स इन लार्ज नंबर आतापर्यंत आपण काय पाहिलं तर कार्बन हायड्रोजनशी कंपाऊंड कार्बन हायड्रोजनशी बॉन्ड होतो त्याच्याबरोबरच कार्बन क्लोरीनशी बॉन्ड करतो ओके मग कार्बन जो आहे तर तो ऑक्सिजनसोबत पण कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करू शकतो नायट्रोजनसोबत पण करू शकतो सल्फरसोबत पण हॅलोजनसोबत पण आता हॅलोजनमध्ये क्लोरीन येतं त्याचबरोबर आयोडीन येतं ओके ब्रोमाईन येतं तर या लोकांसोबत पण तो बॉन्ड तयार करू शकतो किंवा पी असेल फॉस्फरस असेल त्याच्यासोबत पण तो बॉन्ड तयार करू शकतो असं काही नाही की तो फक्त हायड्रोजनसोबतच बॉन्ड तयार करतो तर तो, तो इतर एलिमेंट्ससोबत पण बॉन्ड तयार करू शकतो कोवॅलंट बॉन्ड तयार करू शकतो आणि म्हणूनच तर कार्बनचे एवढे सगळे कंपाऊंड्स आहेत नेक्स्ट कार्बन हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक कार्बनची अजून एक कॅरेक्टरिस्टिक असते विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड्स अँड इट इज कॉल्ड आयझोमेरिझम आता आयझोमेरिझमबद्दल आपण थोडक्यात पुढे पाहूया असं सांगितलंय पण आपण इथेच बघूया की आयझोमेरिझम म्हणजे नेमकं का काय आहे आयझोमेरिझम याचा अर्थ काय होतो आता आयझोमेरिझम या शब्दाचा अर्थ पण आधी बघूया आयझोमेरिझम म्हणजे काय की एखादा कंपाऊंड ज्याचं मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे हॅविंग सेम मोलिक्युलर फॉर्म्युला त्या जो मोलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो सेम आहे बट इट हॅज डिफरंट बट त्याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो तर तो वेगवेगळा असतो म्हणजे त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगवेगळा असतो आता कसं तर त्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊया सपोज की आपण प्रोपेन प्रोपेन किंवा ब्युटेन घेऊया ओके okay? आपण ब्युटेन घेऊया आता ब्युटेन जो आहे तर आता ब्युटेन ओके सो ब्युटेन आहे तर ब्युटेन जसं की आपल्याला माहिती आहे ब्युटेनचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तर तो आहे सी फोर एच टेन ओके मग आता त्याचं स्ट्रक्चर आपण कसं ड्रॉ करू शकतो सी 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 आणि सी असे चार सी आपण जॉईन करू शकतो आणि प्रत्येक सीची बॅलन्सी कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण इथे हायड्रोजन 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 हायड्रोजनशी जॉईन करू शकतो हे झालं एक स्ट्रक्चरल फॉर्म्युला ओके आता हेच आपण अजून एका वेने कसं ड्रॉ करू शकतो तर जसं की मी तुम्हाला मग एक ब्रांच चेन दाखवली होती तर त्याच पद्धतीने तीन कार्बन आपण जॉईन करायचे एक कार्बन खाली जॉईन करायचा प्रत्येकाची बॅलन्सी फुलफिल करण्यासाठी प्रत्येकाला जेवढे राहिले तेवढे सगळे हायड्रोजन जॉईन करायचे तर हा पण ब्युटेनचाच फॉर्म्युला आहे मगाशे जो मगाशे जो स्ट्रेट लाय स्ट्रेट चेन काढली होती तो पण ब्युटेनचाच फॉर्म्युला होता म्हणजे आहे ब्युटेनच पण आपण तो वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो तर हे जे आहे यालाचं पण आयझोमेरिझम म्हणतो म्हणजे ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच राहतो आहे ब्युटेनचा सी फोर एच टेन मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो इथे पण सी फोर एच टेनच राहतोय इथे पण चारच कार्बन आहेत इथे पण चारच कार्बन आहे आणि दहाच हायड्रोजन आहेत इथे पण दहाच हायड्रोजन आहेत म्हणजे सी फोर एच टेन हे कॉन्स्टंट आहे परंतु त्याचं जे ड्रॉइंग आहे जे स्ट्रक्चर आहे जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो मात्र वेगवेगळा येतोय तर याला आपण आयझोमेरिझम म्हणतात म्हणतो तर आता आयझोमेरिझमबद्दल आपण व्यवस्थित स्टडी नंतर करणार आहोतच आता जस्ट आपण त्याचं नाव किंवा ही कार्बनची एक सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे कॅरेक्टरिस्टिक आहे हे, हे फक्त आपण जाणून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आज आपण कार्बनच्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत की ज्या कार्बनचे एवढे सगळे कंपाऊंड्स होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत तर त्या पाहिलेत पहिली होती कॅटनेशन पॉवर दुसऱ्या याच्यामध्ये आपण पाहिलं की कार्बन सिंगल डबल ट्रिपल बॉन्ड तयार करू शकतो तिसऱ्या याच्यामध्ये आपण पाहिलं की कार्बन हा फक्त हायड्रोजन किंवा क्लोरीनसोबतच नाही तर इतर अनेक एलिमेंटसोबत स्वतःचं बॉन्ड तयार करू शकतो कोवेलंट बॉन्ड तयार करू शकतो चौथ्या याच्यामध्ये आपण कार्बनची मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी पाहिली ती म्हणजे आयझोमेरिझम ओके तर अशा पद्धतीने आज आपण कार्बनच्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिलेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हायड्रोकार्बन्स पाहणार आहोत हायड्रोकार्बन्स म्हणजे काय याच्याबद्दल आपण लास्ट स्टँडर्डला स्टडी केलेलं आहे तर हायड्रोकार्बन्समध्ये फक्त हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच असतात फक्त हायड्रोजन आणि कार्बन हे दोनच एलिमेंट्स ज्या कंपाऊंडमध्ये असतात त्याला आपण हायड्रोकार्बन म्हणतो मग याचं एक शॉर्ट आपण जस्ट आपण पुढे सविस्तर शिकणार आहोतच पण जस्ट एक थोडंसं आपण बघूया की आपण मगाशी एक कम्पाऊंड पाहिला होता मिथेन आता मिथेनमध्ये काय आहे कार्बन आहे हायड्रोजन आहे अजून कोण आहे का तर नाही म्हणजे मिथेन काय झाला हायड्रोकार्बन झाला तर अशा पद्धतीने ज्याच्यामध्ये हायड्रो हायड्रोजन आणि कार्बन द ओनली एलिमेंट्स असतात त्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणतो ओके सो हायड्रोकार्बन्समध्ये पण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अशा अजून दोन टॉपिक्स आहेत सॅचुरेटर म्हणजे काय अनसॅच्युरेटेड म्हणजे काय ते आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर काय करणार आहात लाईक करणार आहात शेअर करायचं आहे व्हिडिओला त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं नोटिफिकेशन बिल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील पाहायला विसरू नका पुढचं टॉपिक थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी इन नेक्स्ट व्हिडिओ